आपण पर्ला हॉटेलमध्ये आलेलो आहोत. जसं आज ग्रुपवरती बोलणं झालं, हे जिल्हा कार्यालय आहे आणि कलेक्टर ऑफिस, त्याच्यासमोरच कोर्ट आहे आणि हा आत आलेला रोड आहे. हा डायरेक्ट कुपवाडा जातो. हे हॉटेल पर्ला म्हणून आहे, एकदम लॅविश हॉटेल आहे आणि आमच्या मॅक्झिमम आत्तापर्यंतच्या मीटिंग इथंच झालेल्या आहेत. हे लिफ्ट वगैरे आहे, इथं वेटिंगसाठी 8-10 लोक बसू शकतात. हा त्यांचा मिनी हॉल आहे, ज्यामध्ये एक 30 लोकांसाठी 25-30 लोकांसाठी होऊ शकतं. थोडासा हॉल कम्पॅरेटिवली छोटा आहे आणि इथं त्यांचा दरबार म्हणून मोठा हॉल आहे. बाकी ॲम्बियन्स वगैरे छान आहे. आमच्या मोस्टली मीटिंग सगळ्या दरबार हॉलमध्येच होतात आणि परवा दिवशी LICची जी मीटिंग झालेली होती समीर बर्वेंची, ती ह्याच हॉलमध्ये झाली होती. आणि समृद्धीच्या सगळ्या मीटिंग इथं 50-60 लोकं पण बसू शकतात. इथंच ते परत बुफे लावून देतात. चांगला ॲम्बियन्स चांगला आहे आणि प्लेजर चांगला आहे. तर हा मी शक्यतो फायनल करायचा विचारत आहे, कारण संख्या थोडीशी वाढली पाहिजे. अदरवाईज आपण छोट्या मिनी ह्याच्यामध्ये शिफ्ट होऊ. इथंच त्यांचं छोटं आणखीन एक हॉल आहे. ह्याची कॅपॅसिटी किती आहे? हे पण छोटंसंच आहे. इथं 20-25 लोक बसतील आणि मागं थोडेसे लोक बसतील. एकदमच संख्या कमी असेल तर आपण इथंही नियोजन करू शकतो. ह्यांना ह्यांचं जेवणाचं कुठं लावतंय? मग खाली लावत आहे का? ठीक आहे, ठीक आहे, नो इश्यू, काय हरकत नाही. बाकी ॲम्बियन्स चांगला आहे. लिफ्ट वगैरे आहे इथं. एक तुम्हाला प्लेजर मिळेल की जो कदाचित पालवीमध्ये मिळाला नसता. थोडंसं हे लॅविश आहे. हे पर्ला हॉटेल आहे, चंपाबेन ग्रुप, बघून घ्या. छान हॉटेल आहे आणि मेन विजयनगरलाच आहे. आपण तुम्हाला कनेक्टिव्हिटी चांगली मिळेल. हे मेन रोड आला, हे बॅक साईडला हॉटेल गेलं. हे आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे समोर आणि हा मिरजेला जाणारा रोड आहे, हा सांगलीला जाणारा रोड आहे. हे इथं ऑरम सिनेमा म्हणून आहे फेमस, त्याच्या बॅक साईडलाच हे हॉटेल पर्ले येतं. आता आपण परत सांगलीकडे निघालोय. हे जिल्हा मुख्याधिकाऱ्यांचं कार्यालय आहे, कलेक्टर ऑफिस. तर छान प्रॉपर्टी आहे, फायनल करायला हरकत नाही आहे. फक्त एकच गोष्ट आहे की जिल्हा अधिकाऱ्यांचं कार्यालय, एकच गोष्ट आहे की कमी लोक असतील तर मग छोटा हॉल घ्यावा लागेल आणि जास्त लोक असतील तर मोठा आपल्याला दरबार हॉल घ्यावा लागेल. चालेल, प्रतिक्रिया कळवा तुमच्या. थँक्यू.